पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेलवली येथील शाळेत अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा प्रचिती पाटील यांनी या पुढील काळातही अशाच प्रकारचे समाज कार्य सुरू ठेवणार असा मानस व्यक्त केला. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भाजप नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाचे आयोजन करून नुकताच साजरा झाला. त्या अंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बेलवली ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता भूतांबरा, उपसरपंच हेमंत तांडेल, सदस्य दिनेश पाटील, राम भवर, जितेंद्र बताले, जगदीश पाटील, अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रचिती निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, सतीश पाटील, मुख्याध्यापिका जयश्री मोहिते यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. आज अधिराज सामाजिक विकास मंडळाकडून पनवेलचे माजी पंचायत समिती सदस्य श्री निलेश विठ्ठल पाटील म्हणजे माझे वडील यांचा वाढदिवस आम्ही सामाजिक कार्य करून साजरा करीत आहोत. आज बेलवली गावातील शाळेत आम्ही शाळे वस्तूंचे वाटप ठेवले आहे. बेलवली गाव म्हणजे माझ्या वडिलांची कर्मभूमी आणि तिकडे हा कार्य करताना मला फारच आनंद होत आहे. मला माझ्या वडिलांचा वारसा पुढे वाढवायचा आहे, म्हणजे राजकारण नाही तर समाजकार्य आणि शिक्षणासाठी पुढे असेच कार्य मला पुढे करत राहायचे. वाढदिवस नाही तर पुढेसुद्धा समाजासाठी असेच कार्य अधिराज सामाजिक विकास मंडळाकडून होत राहतील. ज्या गावात मी आधी खेळायला मस्तीसाठी सुट्टीसाठी यायची, आज त्या गावात मी एक उद्देश घेऊन येते, चांगला उद्देश घेऊन येते, माझ्या छोट्या बहीण भावांसाठी शिक्षणासाठी काही करू शकते आहे, त्याचा मला खूप छान वाटतं आहे. पुढे सुद्धा मी करत राहील. धन्यवाद. जय हिंद. त्या बेलवली शाळेमध्ये आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय माजी पंचायत समिती सदस्य निलेशी पाटील यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शाळेतील मुलांना वह्या वाटप केलेलं आहे, त्यांना खाऊ दिलेलं आहे. तसंच आज उपस्थित असलेल्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तसेच निलेशी पाटील यांची कन्या यांनी हा कार्यक्रम आजचा इथे आपल्यापुढे सादर केलेला आहे. तर आपल्या मुलांना त्या वह्या दिल्या, खाऊ दिल्या, त्या प्रित्यर्थ शाळेतर्फे, सर्व शिक्षकांतर्फे, विद्यार्थ्यांतर्फे आणि ग्रामस्थांतर्फे त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.